विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत नाणी आणि नोटा। हे जे सिक्के दिसत आहेत याला नाणी म्हणायचं आणि याला नोटा म्हणायचं। तर आता ही नाणी किती रुपयाची आहेत? हे जे नाणं आहे ते 1 रुपयाचं आहे, कारण त्यामध्ये त्याच्यावर काय लिहिलेलं आहे? 1 आकडा लिहिलेला आहे। याच्यावरती 2 लिहिले म्हणून हे 2 रुपयाचे। याच्यावर काय लिहिलं आहे? 5 लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये। आणि याच्यातमध्ये किती लिहिलेलं आहे? 10, म्हणून हे किती रुपयाचे नाणे झाले? 10 रुपयाचे नाणे झाले। आणि आता या नोटा पाहू। या नोटावर काय लिहिलेलं आहे? 1 रुपयाची ही नोट आहे। ही नोट किती रुपयाची आहे? तरी 2 रुपयाची। ही कितीची आहे? तरी 5 रुपयाची आहे। आणि ही नोट कितीची आहे? तर 10 रुपयाची। आणि ही 20 रुपयाची नोट आहे। ह्या नोटा तुम्ही पाहिल्या का? तुम्हाला समजल्या का या नोटा कोणत्या आहेत त्या? मग आता पुढे पाहू, पाहिजे तेवढे रुपये कसे देता येतील। आता आपल्याला किती रुपये द्यायचे आहेत? 2। मग आपण ते कसे देऊ शकतो? 1-1 रुपयाचे 2 ठोकळे। 2 रुपये देण्यासाठी आपण हे वापरू शकतो, किंवा आपण 2 रुपयाचा 1 शिक्कासुद्धा काय करू शकतो? देऊ शकतो। त्यानंतर 4 रुपये, 4 रुपये देण्यासाठी आपण काय करणार? 2-2 चे 2 ठोकळे देणार, किंवा 1-1 रुपयाचे किती ठोकळे देणार? आपण 4 ठोकळे देणार, म्हणजेच किती होणार? 4 रुपये होतील। त्यानंतर 5 रुपये देण्यासाठी इथे काय वापरले आहे? रुपयाची 3 नाणी आणि 2 रुपयाचं 1 नाणं। त्याऐवजी आपण 2-2 ची 2 नाणी आणि 1 रुपयाचं 1 नाणं, म्हणजेच असे 5 रुपये आपण देऊ शकतो। त्यानंतर पुढे पाहूया। आता 10 रुपये देण्यासाठी यांनी 5-5 ची 2 नाणी दिली, तर आपण काय करू शकतो? 10 ची नोटसुद्धा देऊ शकतो, किंवा 5-5 ची 1 नाणे, 2-2 ची 2 नाणी आणि 1 रुपया, असंही आपल्या पद्धतीने आपण ते 10 रुपये देऊ शकतो। असं बंधन नाही की 5-5 ची 2च द्यावीत, आपण सुट्टेही देऊ शकतो किंवा 1-10 रुपयाची नोटसुद्धा देऊ शकतो। आता 20 रुपये देण्यासाठी या ठिकाणी किती काय केले आहे? 5-5 ची 2 नाणी, 5-5 ची 2 नाणी म्हणजे की किती झाले? 10, आणि ही 10 ची नोट, म्हणजेच किती होत आहेत? 20 रुपये होत आहेत। आता पुढे पाहूया, विचार कर एवढेच रुपये तू अजून कसे देऊ शकशील। आता आपण सांगितलंच आहे 2 रुपये देण्यासाठी आणि रुपयाचा वापर केला, आपण 2 रुपयाचा 1 शिक्का देऊ शकतो। आणि या ठिकाणी त्यांनी 2-2 रुपयाचा वापर केला, आपण रुपयाची नाणी देऊ शकतो, किंवा 1 रुपयाची 2 आणि 2 रुपयाचे 1 असे 3 नाणीसुद्धा देऊ शकतो। आणि पुढे या ठिकाणी 5 रुपये देण्यासाठी आपण सरळ 5चा शिक्कासुद्धा वापरू शकतो, किंवा 2-2 ची 2 आणि रुपयाचं 2-2 ची 2 आणि रुपयाचं 1 नाणंसुद्धा देऊ शकतो। आणि या ठिकाणीही मग अशी सांगितलं आहे 10 ची 1 नोट देऊ शकतो, या ठिकाणी 20 ची 1 नोट देऊ शकतो आपण या पैशाऐवजी। असे सुट्टे म्हणजे 5, 5, 10 असे देण्यापेक्षा 1च नोट देऊ शकतो, किंवा 10-10 च्या 2 नोटासुद्धा काय करू शकतो? देऊ शकतो। त्याप्रमाणे पुढे पाहूया, पुढे दिलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी कोणकोणती नाणी किंवा नोटा देशील। आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे? बिस्किटचा डब्बा, बिस्किटे आहे त्यात। मग हे खरेदी करण्यासाठी आपल्याला 3 रुपये द्यायचे आहेत, तर आपण काय करणार? 1 रुपयाची किती नाणी देणार? 3 नाणी, किंवा 2 रुपयाचं 1 आणि 1 रुपयाचं 1 अशी किती नाणी देणार? आपण 2 नाणी देणार 3 रुपयासाठी। त्यानंतर 12 रुपये देण्यासाठी आपण काय करणार आहोत? 12 रुपये देण्यासाठी आपण 10 रुपयाची 1 नोट आणि 2 रुपयाचं 1 नाणं देणार। आता हे बॉटल करण्यासाठी आपण किती रुपये देणार आहोत? तर 18 रुपये। मग ते कसे देणार आपण? 10 ची 1 नोट, 5 चं 1 नाणं, 2 चं 1 नाणं, हे किती झाले? 17 रुपये। आणि नंतर आणखीन 1 रुपया, 1 चं 1 नाणं, म्हणजेच 10, 5, 2 आणि 1 अशी किती नाणी देणार आहोत आपण? 4, म्हणजेच किती? 18 रुपये देणार आहोत। त्यानंतर पुढे, नाणी बघून वस्तूंची किंमत ठरवा आणि लिही। आता या ठिकाणी आपल्याला नाणी दिली आहेत, इथं वस्तू दिलेली आहेत, मग त्यावरून एकूण किती किंमत झाली त्या वस्तूची ते आपल्याला लिहायचं आहे। आता
या ठिकाणी हे किती नाणी दिलेली आहेत ते पाहायचं आहे आपण. हे काय दिसत आहे आपण झूम करून बघू. या ठिकाणी पेन दिसत आहेत बहुतेक. मग त्यासाठी काय केलेलं आहे त्यांनी, पाच पाचची दोन नाणी दिली आहेत. पाच पाचची दोन नाणी म्हणजेच किती, पाच आणि पाच मिळून वस्तूची किंमत किती झाली, 10 रुपये. आता इथं पतंग, पतंगसाठी किती नाणी दिली आहेत त्यांनी, पाच पाचची दोन म्हणजे 10 आणि ही दोन चं एक नाणं म्हणजेच 12 रुपये. 5 अधिक 5 = 10 आणि 10 मध्ये 2 मिळवल्यानंतर किती येते, 12. त्यानंतर या फुग्यासाठी किती नाणी दिली आहेत, दोन दोनची नाणी पाहू आपण. ही 1 2 3 4 2 रुपयाची 4 नाणी म्हणजेच किती, 8. 2 रुपयाची 4 नाणी म्हणजे किती झाली, 8. आणि ही 2, 8 आणि 2 किती झाले, 10. म्हणजे किती झाले, 10. त्यानंतर आपण पुढे पाहूया, वाच आणि उत्तरं लिही. आता वाचायचं आहे. मेथीची एक जोडी 10 रुपयाला मिळते. किती रुपयाला मिळते, 10 रुपयाला. त्यासाठी 5 रुपयांची किती नाणी देशील. 10 रुपये होण्यासाठी 5ची किती नाणी द्यावी लागतील आपल्याला, 2 नाणी द्यावी लागतील. 2 रुपयांची 3 नाणी देऊन एक पेन्सिल घेतली तर पेन्सिलची किंमत किती. 2 रुपयाची किती घेतली ते आपण, 3 3 × 6 म्हणजेच 2 रुपयाची 3 नाणी घेतली तर किती किती रुपये द्यावे लागतील आपल्याला, 6 रुपये द्यावे लागतील. 10 रुपयांची मेणबत्ती व 1 रुपयाची काडेपेटी घेतली तर किती रुपये द्यावे लागतील, 10 आणि 1 किती झाले, 11. म्हणजेच किती रुपये द्यावे लागतील आपल्याला, 11 रुपये द्यावे लागतील. अजहरने 10 रुपयांची 1 नोट व 10 रुपयांची 1 नाणे देऊन वही घेतली तर वहीची किंमत जा किती झाली. आता 10 रुपयाचं नाणं आणि 10ची नोट, नाणं जरी असलं किंवा नोट जरी असली तर त्याची किंमत 10 रुपयाचं नाणं आणि 10 रुपयाची नोट हे सेमच असते. म्हणून 10 रुपयाचं नाणं आणि 10 रुपयाची नोट याची किंमत मिळून किती झाले, 20 रुपये. 10 आणि 10 किती झाले, 20 रुपये. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओत.